नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली पाहताय आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात दिनांक एकतीस मार्च दोन हजार वीस चे महाराष्ट्रातील मुख्य काही बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव सर्वप्रथम कोल्हापूर बाजार समिती पाहूयात सोला कोल्हापूर बाजार समितीत पाच हजार बत्तीस क्विंटलची कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त कोल्हापूर येथे दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव कांद्याला आज मिळालेला आहे त्यानंतर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची चारशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते त्यानंतर पंढरपूर बाजार समितीमध्ये तीनशे सात क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव पंढरपूर येथे मिळालेला आहे यावल येथे लाल कांद्याची दोन हजार सहाशे चाळीस क्विंटलची आवक दाखल झाली होती किमकेम बाजारभाव सातशे वीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार चाळीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार चारशे दहा रुपये क्विंटलला बाजारभाव यावले येथे आज मिळालेला आहे त्यानंतर सांगली येथे पाचशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक झाली होती किमकेम बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव सांगली येथे मिळालेला आहे त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक दाखल झाली होती किमकीम बाजारभाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज पुणे येथे निघालेला आहे त्यानंतर चंद्रपूर गंजवडे येथे पांढऱ्या कांद्याची तीनशे एकाहत्तर क्विंटलची आवक दाखल झाली होती किमकेमेम बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये बाजार बाजारभाव चंद्रपूर गंजवड येथे मिळाला आहे तर आज उन्हाळी कांदा कोपरगाव येथे आला होता एक हजार दोनशे पन्नास क्विंटल त्याला किमतकीम बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होता तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होता जास्तीत जास्त एक हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलला बाजारभाव आज कोपरगाव येथे उन्हाळी कांद्याला मिळाला आहे तर मित्रांनो आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की बाजारभाव हे बाजार समितीने जाहीर केलेले बाजारभाव आपण आपल्याला कळवत असतो तरी आपल्याला माल ज्यावेळेस विकायला विका विक्रीसाठी बाजार समितीमध्ये न्यायचा असेल त्यावेळेस आपण आपल्या बाजार समितीशी संपर्क साधूनच माल हा भरावा आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये न्यावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही किंवा आपल्या मालाचे नुकसान होणार नाही